नमस्कार, मी वैशाली। ही आहे माझी आई वसुधा, जी आपल्याला कोकणातला एक पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे। मी करणार आहे भाजणीची मोकळ मोकळ। बर, चल। चार चमचे चार चमचे तू थालीपीठाची भाजणी घेत घेतो। ओके। हा, आता ह्याच्यात काय टाकणार तू? आता मी घालणार आहे तिखट। हा, थोडा हिंग। हा, हळद। मीठ घालणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ। आता वैशाली मी साखर घालते चवीला। हा, आणि साखर एक चमचा साखर। हा, आता मी हे तेल टाकते पापड आधी। हा, कमीत कमी जास्त ह्याला तेल पण जास्तच लागतं। बर, त्यामुळे मी जवळजवळ चार ते पाच चमचे मी तेल घातलंय। बर, आता वैशाली तेल तापत आलंय। हा, आता तेलामध्ये मी मोहरी घालते। बर, मोहरी टाकली। हा, मोहरी जरा तडतड बनलाय। बर, हिंग घालते। हिंग, हिंगानंतर हळद। हळद, हा। आता मी थांब, हे फक्त बाजू लागेल। हा, आता मी कांदा घालते। बर, कांदा किती घेतलाय? एक कांदा। एक, बर। थोडा कांदा तांबूस करा। आता इथे तू कांदा परतायला ठेवलायस, गॅस बारीक ठेवलायस आणि हा, आणि आता इकडे काय करणार आहे? हे सगळं मिसळून काढून घेते ताकामध्ये। आणि ताक किती घेतलंय? पाऊण वाटी। पाऊण वाटी। बर, आपल्याला जसं हवंय तसं घालायचं, म्हणजे थोडक्यात थालीपीठ भिजवतो तसा गोळा भिजवायचा का? त्याच्यावर थोडस सुक करायचं, घट्ट ठेवायचं। म्हणजे आपला आता कांदा परतून झालेला आहे। हा, आता हा मी संपूर्ण गोळा त्याच्यात टाकते। म्हणजे आता हा जो गोळा केलाय हा गोळा त्या कांद्यामध्ये टाकायचा। बर, हा म्हणजे चांगलाच घट्ट ठेवलाय। एकदम हे नाही करत। तुझी प्लेट थोडी बाजू लागेल मला दिसत नाही। त्याच्यात भिजवलेली भाजणी घातली। बर, आणि साधारण आपलं एवढं ताक उरलंय, म्हणजे तुला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त ताक लागलंय। आता ही भाजणी घातलेली छान मोकळी कर। अच्छा, ती आता आपोआप म्हणजे मोकळी होत जाणार का? बर, म्हणून त्याचं नाव मोकळ। आणि हे सगळं करताना आणि गॅस मंद ठेवलाय। गॅस मंद ठेवलाय, तू झाकण काढलंस आणि परत वायचे। बर, आता ही हळूहळू मोकळी व्हायला लागली। पण ठेवायचं का नाही? आता नाही, आता नाही का? बर, पण मग हे आता नुसतं असं सारखं ढवळत राहायचं का? आजी, तुला पदार्थ कोणी शिकवला ग? हा, मला पदार्थ माझ्या आईने शिकवलाय। आणि मग तुम्ही नाश्त्याला करायचा का जेवायला करायचा? नाश्त्याला। आमच्या वेळेला चुली होत्या। चुलीच होती? चुलीवर, म्हणजे ते लाकूड आणि सगळं चुलीवरच होत होता। त्यावेळेला गॅस नव्हते। आता याच्यात काहीच घालायचं नाही ना? उतरल्यावर ओलखो, नुसतं परतत राहायचंय पण सतत ढवळायचं। पण आई, 5 मिनिटात होतोय की ग? हो, है ना, 5 ते 7 मिनिटात होतो हा पदार्थ। मस्त। आता ही तयार झाली मोकळ। आता हे त्यावर मी खोबरं घालत आहे। ओलं खोबरं? ओलं खोबरं। आणि मग कोथिंबीर वगैरे नसली तरी चालते ना? मस्त। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा पुढच्या भागात। नमस्कार।